अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। फत्तेपूर ग्रामपंचायतीचे कर्मचारी विष्णू चोपडे यांनी दारूच्या नशेत तर होऊन ग्रामपंचायत कार्यालयाची तोडफोड करत येथील ग्रामविकास अधिकारी देशमुख यांना लोखंडी खुर्चीने मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना काल घडली आहे। ग्रामविकास अधिकारी देशमुख यांना या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले असता या ठिकाणी सुद्धा विष्णू चोपडे हे काठी घेऊन ग्रामविकास अधिकाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते। या ठिकाणी सुद्धा चोपडे यांनी अरवाच्या भाषेत शिवीगाळ करत देशमुख यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे। यावेळी ग्रामस्थांसह प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी केल्यामुळे घडणारा वाईट प्रसंग मात्र टळला आहे। ग्राम विकास अधिकारी देशमुख यांच्या तक्रारीनुसार फत्तेपूर पोलीस स्टेशनला चोपडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विष्णू चोपडे आणि ग्राम विकास अधिकारी देशमुख यांच्यामध्ये नेमके बिनसले तरी काय, याबाबत फत्तेपूर गावात उलटसुलट चर्चा होत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।